तुमच्या सगळ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये त्रिकोणमितीच्या मनोरंजक प्रश्नांवर चर्चा करूयात जर ए बरोबर पाच अंश असेल तर सांगा दिलेले समीकरण योग्य आहे की अयोग्य जर हे समीकरण योग्य असेल तर डाव्या व उजव्या बाजूचे मूल्य समान असायला हवे जर डाव्या बाजूबद्दल बोलायचे झाले तर इथे आपल्याला कोण एच्या वर्गाच्या साईनचे मूल्य शोधावे लागेल इथे ए बरोबर पाच अंश आहे म्हणून ए चा वर्ग होईल पंचवीस अंश अर्थात डाव्या बाजूचे मूल्य साईन पंचवीस अंशाच्या मूल्या समान असेल त्याचबरोबर उजवी बाजू समान आहे साईन ए वर्गाच्या किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर साईन एच्या मूल्याच्या वर्गाच्या जिथे ए बरोबर पाच अंश ठेवले असता साईन पाच अंशाच्या वर्गाचे मूल्य मिळते ज्यामुळे समजते की उजवी बाजू डाव्या बाजूच्या समान नाहीये त्यामुळे दिलेले समीकरण चुकीचे आहे चला अजून एक उदाहरण पाहूयात खाली दिलेल्या पदावलीचा योग्य पर्याय निवडा प्रश्न सोडवण्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि मग स्वतःचे उत्तर तपासून बघा जर तुम्ही पहिला पर्याय निवडला असेल तर चांगला प्रयत्न आहे परंतु हे एक चुकीचे उत्तर आहे इथे आपल्याला अंशामध्ये टॅन साठ अंश आणि छेदात दोन दिलेले आहेत काही मुले हा प्रश्न सोडवताना कोण ला दोन ने विभागून टॅन तीस अंशाचे मूल्य लिहितात जे की चुकीचे उत्तर आहे इथे पर्याय दोन हे योग्य उत्तर आहे चला ह्यावर चर्चा करूयात दिलेली पदावली आपण अशा प्रकारे देखील लिहू शकतो आपल्याला माहीत आहे की टॅन साठ अंशाचे मूल्य वर्गमुळात तीन आहे ज्याला स्थापित केल्यावर आपल्याला दिलेल्या पदावलीचे मूल्य वर्गमुळात तीन छेद दोन असे मिळते जे योग्य आहे लक्षात ठेवा त्रिकोणमितीय गुणोत्तरातील कोणांना तेव्हाच विभागता येते जेव्हा स्थिती अशी असते शिक्षक देखील वर्गामध्ये विद्यार्थ्यांची समजुतीची पारख अशाच काही उदाहरणांच्या मदतीने करू शकतात आज आपण त्रिकोणमितीच्या मनोरंजक प्रश्नांवर चर्चा केली